वांगरवाडी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन युवा नेते अमित शेट बेनके व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये पाणीपुरवठा योजना 75 लक्ष, चोंडी पाटील वस्ती सिमेंट बंधारा 16,87,000, ग्रामपंचायत कार्यालय 12 लक्ष, ग्रामपंचायत पेविंग ब्लॉक 3 लक्ष, बंदिस्त गटर दोन्ही स्तर 6 लक्ष, गावठाण ते गुप्त विठोबा मंदिर स्ट्रीट लाईट 6.50 लक्ष या पूर्ण झालेल्या कामांची उद्घाटने आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. तर चोंडी सिमेंट बंधारा 37,80,000, पदई सिमेंट बंधारा 22,84,000, शिवाजीनगर अंगणवाडी 8,50,000, गावठाण ते गुप्त विठोबा मंदिर रस्ता 22,62,000 या कामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. गावच्या विकासामध्ये ज्या गावकऱ्यांचा मोलाचा वाटा असतो अशा व्यक्तींचा यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सकाराम शेठ बांगर, बाळासाहेब बांगर, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज बांगर, शिवराम बाबा रोकडे, भास्कर शेठ मारुती बांगर, सातपुते भाऊसाहेब, संतोष बांगर वरिष्ठ लिपिक जिल्हा परिषद पुणे. नवीन ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम बांगरवाडी ग्रामस्थांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सरपंच जालिंदर बांगर यांनी केले, तर आभार निलेश उर्फ बाबू बांगर यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बांगरवाडी. गणपती बाप्पा. येऊन तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करील. प्रयत्नाने आम्हाला खात्री की तुम्ही नक्की याल आणि आम्हाला नक्कीच सहकार्य कराल. तरी मी तुम्ही आलात, सर्व विकास कामांचे भूमिपूजन झालं आणि चांगल्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. पवार साहेब असतील आणि इतर मान्यवर असतील, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला नव्या उमेदीने पुढे जायचा मार्ग दाखवलाय. नक्कीच आम्ही सर्व बांगरवाडीकर तुमच्या आणि पवार साहेबांच्या मागे भविष्य काळात नक्कीच मोठ्या शक्तीने उभे राहू ही शब्द देतो. आणि बांगरवाडी ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.